अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून माझी जबाबदारी आहे की सगळे विधानसभा मतदारसंघात भेट देऊन काय काय गोष्टी काय काय काम झालेलं आहे त्याची निरीक्षण करणे। जळगावमध्ये वेळोवेळी निवडणुकीचे पूर्वतयारी म्हणून आपली बैठकी झाली, त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जो 11 विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे वेळोवेळी सादरीकरण करण्यात आलं। आदरणीय पोलीस अधीक्षक महोदय सोबत पोलीस विभागांचे आणि आपले जो महसूल व इतर सगळे विभाग आहेत त्याचे जो निवडणूक संबंधी जेवढे काम आहे त्याची समन्वय बैठक आणि त्याची कॉर्डिनेशन आणि आढावा सगळ्या गोष्टी वेळोवेळी झालेल्या। आता शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा आता निवडणूक प्रक्रिया 22 तारीख पासून सुरू होणार आहे, जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून माझी कर्तव्य आहे आणि माझी जबाबदारी आहे की प्रत्येक मतदारसंघमध्ये तयारी जो आहे त्याची निरीक्षण करून ते निवडणुकीसाठी तयार म्हणजे त्याला तयार करून घेण्यासाठी मला जबाबदारी आहे। आणि मला आनंद आहे की आपल्या जळगावमध्ये 11 च्या 11 मतदारसंघ आता सगळे बाबीमध्ये सुसज्ज आहे, तयार आहे। सगळे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सगळे पूर्वतयारी असेल, अधिकाऱ्यांची नेमणूक असेल, सगळे बाबी सगळ्यांनी केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये जामनेर विधानसभा मतदारसंघाने पण चांगल्या मेहनत घेऊन प्रत्येक बाबी अचूकपणे निवडणूक प्रक्रिया कसा करता येईल, अडचणमुक्त निवडणूक प्रक्रिया कसा करता येईल, तक्रारमुक्त निवडणूक प्रक्रिया कसा करता येईल या विषयामध्ये त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे। आणि आज आनंद झाला की सगळे अधिकाऱ्यांनी पण सकाळपासून आज बसले होते, त्यांनी एक एक विषयाचा त्यांचा आढावा झाला आणि काही हायलाइटेड मुद्दे जे राहून गेले 6-7 मुद्दे त्याच्या मी सूचना दिल्या जो पुढच्या 24 तासात ते पूर्ण करून घेतो। सर, जिल्ह्यात कलम लागू झालाय काय सांगायचं? नाही, हो, आपल्या रेग्युलर प्रक्रियामध्ये असतो की कुठल्याही प्रकारचे म्हणजे एक एक निर्बंध असा असावा की म्हणजे कुठल्याही प्रकारचे असामाजिक तत्वांनी कुठलाही फायदा घेऊ नये आणि परवानगी घेऊनही कुठल्या प्रकारचे कार्यक्रम वगैरे मोठे व्हावा या अनुषंगाने ही आपल्या रेग्युलर प्रक्रिया चालू असते। सर, शस्त्र परवाना धारकांना काय आव्हान राहील? त्यांनी बऱ्यापैकी शस्त्र अजून जमा केलेलं नाही। नाही, शस्त्र परवाना धारकांच्या शस्त्र जमा करण्याची जो वेळ आहे ते आता सुरू होत आहे। आता शस्त्र परवाना धारक एक बार आपल्याला सांगतो की लोकसभापूर्वी आपण 350 पेक्षा जास्त शस्त्र रद्द केले होते जिल्ह्यावर आणि त्याचा परिणाम हे पण आपण केलं होतं की जवळपास 1300 शस्त्र आहेत त्याच्यामध्ये 300 शस्त्र बँकांकडे आहे आणि ज्वेलरी शॉप्सकडे आहे, त्याला तो एक्झेम्पशन असतो। आणि उर्वरित जो व्यक्तिगत लोकांकडे शस्त्र आहे 100% शस्त्र जमा करून घेतलं होतं। आपण 1045 शस्त्र जमा केलं होतं आणि आजपर्यंत त्याच्या आधीच्या जो इतिहास होता जळगावमध्ये म्हणजे जेवढे निवडणूक प्रक्रिया झाली व इथं 500 पेक्षा जास्त शस्त्र कधी जमा नाही झाले। सर, आचारसंहिता उल्लंघनाच्या काही तक्रारी आल्यात का आपल्यापर्यंत? काही ठिकाणी बॅनर्स आहेत अशी तक्रार आली होती। नाही, बॅनर्स काढण्यासाठी आपल्याकडे 72 तासाची वेळ असतो, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बॅनर्स आपल्याकडे काढण्यात आलेले आहेत आणि अजून अगर कुठल्या ठिकाणी बॅनर्स अजून लागलेले असेल या राजकीय पक्षांकडून लागलेलं असेल तर आयदर आपण ते काढून घेणार आहे। आणि काही ठिकाणी खाजगी भिंतावर लागलेलं आहे तर त्याच्या फक्त खर्च त्या संबंधित राजकीय पक्षावर या त्या संबंधित कॅन्डिडेटवर आपण जोडून घेणार आहे। सर, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस बऱ्याचशा ठिकाणी मशिनरी बंद पडल्या होत्या, तर तिथं मशिनरी चेंज करायला किंवा रिपेअर करण्यासाठी बराच कालावधी लागला, सुविधा आता काही आहे का? एक गोष्टी सांगतो की मशिनरी बंद होण्याच्या प्रमाणमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये अगर आपण विचार केला तर आपला 0.1% कमी मशिनरी बंद पडली आणि इतर म्हणजे पूर्ण देशाचे अगर आपण विचार केला तर ते 2.5% जास्त होते। आपण याच्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळालं होतं की आपण कमिशनिंग करताना जो असतो ना ईव्हीएम प्रिपरेशन जो आपण म्हणतो की ज्यावेळेला आपण तपासून त्याच्यानंतर आपण पाठवतो मशिनरी त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित वेळ देऊन लक्षात घेऊन आपण मशिनरीची बदल कर म्हणजे तपासणी करून घेण्याच्या आपण प्रक्रिया केली होती। बदलमध्ये पण तुम्ही अगर पूर्ण जळगाव जिल्ह्यात पाहिला मशिनरी अगर बंद पडली तरी आपण अगदी जो लॉंगेस्ट पिरियड होता ते 28 मिनिट होता जो बंद होता पूर्ण याच्यामध्ये, तर ज्या क्षणी आपल्याला कल्पना मिळाली आणि त्यापासून 28 मिनिटाच्या आतमध्ये परत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली। आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला माहीत असेल की जळगावच्या इतिहासामध्ये सर्वात 1,57,000 मतदारांनी ज्यादा मतदान लोकसभाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये केलं, मतदान जो वाढले मतदारांची संख्या जो नेट वाढली होती ते सुमारे 1,00,000 वाढली होती आणि त्याच्यात म्हणजे 50% जास्त लोकांनी मतदान पण केलं आणि काही काही लोकांनी पहिल्यांदा मतदान केलं ही एक मोठी मागच्या निवडणूक प्रक्रियेची यश होती। आणि यामध्ये आपली प्रयत्न आहे की यावेळी आपल्याला एक 6 सिग्मा असतो की म्हणजे चुका कसा आपण मुक्त करू शकतो, प्रोसेसमध्ये कसं इम्प्रूव्हमेंट करू शकतो, कसं आपण प्रशिक्षणवर जास्त लक्ष देऊन आपण
अचूकपणे निवडणूक प्रक्रिया असेल या कुठलीही प्रशासकीय प्रक्रिया असेल ते करू शकतो. आपला यही प्रयत्न आहे की या पूर्ण प्रक्रियेला अचूकपणे कसा करता येईल, कसा आपल्याला क्वालिटी पॅरामीटर्स जो आहे, जो विभिन्न क्वालिटी पॅरामीटर्सवर आपण कसं लक्ष देता येईल, स्टँडर्डाईज कसं करता येईल, म्हणजे चाळीसगाव असेल, जामनेर असेल, जळगाव असेल, चोपडा असेल, प्रत्येक ठिकाणी एकाच प्रकारचे काम आणि एकाच वेळमध्ये बिलकुल अचूकपणे म्हणजे बिलकुल क्वालिटीचं काम प्रत्येक ठिकाणी व्हावा, हा आपला प्रयत्न आहे. आणि अधिकाऱ्यांची आपण प्रशिक्षण घेतोय मोठ्या प्रमाणात, मशिनरीची तपासणी आपण व्यवस्थित करून घेतोय आणि कुठल्याही अडचण येणार नाही त्याची दक्षता घेण्याची परिपूर्ण प्रयत्न आपण. सर, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जाणार आहे. मागच्या वेळी त्या मतदारांची टक्केवारी जळगाव जिल्ह्यामध्ये अगर आपण पाहिलं तर भुसावळ आणि जळगाव हे दोन मतदारसंघ होते जे 2019 निवडणूकमध्ये अत्यंत कमी मतदान झाले म्हणून याची एक नाममाळी झाली होती. अगर आपण पाहिलं असेल की यावेळी ज्यावेळी आदरणीय मुख्य निवडणूक आयुक्त महोदयांनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये पण त्यांनी यही सांगितलं की हे दोन्ही मतदारसंघाचा त्यांनी उल्लेख केला की ग्रामीण भागात असताना या ठिकाणी मतदान फार कमी झालं होतं, परंतु यावेळी आणि त्याच्यानंतर लोकसभामध्ये आपण खूप मेहनत घेतला आणि त्याचा परिणाम हे झाला की जळगावचं जे मतदार केंद्र आहे म्हणजे मतदारसंघ आहे, जळगाव शहर मतदारसंघ, त्याची टक्केवारी ऑलमोस्ट 8-9% वाढली आणि अगर आपण भुसावळचा विचार केला तर अजून 11% वाढली. तो याचा परिणाम हे झाला की ते 55-56 रेंजमध्ये आले जो 45 रेंजमध्ये होते आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसला आणि याच्यामध्ये सर्वांची मेहनत आहे. सगळे सामाजिक संघटन असेल, राजकीय पक्ष असेल, सगळे लोक असेल ज्यांनी मतदान करण्यासाठी ते बाहेर पडले त्या सगळ्यांची मेहनतमुळे हे जास्त लोक आपले लोकतंत्र से जुडलेले होते. आणि यावेळी आता मी एक वेळी सांगितलं की मागच्या वेळी मी फार पुढे जाऊन म्हणजे भरीतपासून तयार केला होता, बट यावेळी मी असं ठरलं की आता इतरांना पण आपल्याला संधी द्यायला पाहिजे, नवीन अधिकारीला पण आपल्याला तयार करायला पाहिजे. यावेळी 3 अधिकारीला मी त्याची जबाबदारी दिलेली, आदरणीय अंकितजी जो आपले जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, दुसरे आपले ज्ञानेश्वर ढेरेजी जो मनपाचे सन्माननीय आयुक्त महोदय आहे आणि तिसरे जनार्दन पवारजी जो आपले नगरविकास प्रशासनाचे सहआयुक्त आहे. या तीनों अधिकारी वरिष्ठ आहेत, अनुभवी आहेत, ते तीनों अधिकारी या विषयाबद्दल लक्ष देतील आणि मतदान जनजागृतीसाठी मेहनत करतील की प्रत्येक घटकमध्ये, प्रत्येक सामाजिक घटकमध्ये, प्रत्येक महिला असेल, ये असेल, आपले मागासवर्गीय समाज असेल, आदिवासी समाज असेल, आपले वंचित घटक असेल, कोई म्हणजे आजाराने त्रस्त असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, तरुण नागरिक असेल, शहरी भागाचे श्रीमंत असेल, प्रत्येक सामाजिक आर्थिक घटक या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी नोंदवतील आणि आपल्या लोकशाहीला ते म्हणजे अजून बळकट करतील. सर, शेवटचा प्रश्न, पहूर आणि जामठी या ठिकाणी अवैध पद्धतीने दारू विकली जात होती, ती पकडली, काही ठिकाणी पैसे पकडले, तर पोलिसांना काही सूचना केल्या आहेत का आपण काही कडक कारवाई? आता अवैध दारूची ठिकाणं जर आपण जळगाव जिल्ह्यामध्ये पाहिलं तर 123 ठिकाणं आपण आयडेंटिफाय केलं होतं ज्या ठिकाणी अवैध दारूच्या उत्पादन होतं आणि 16 लोकांना त्याच्यामध्ये अवैध दारू त्यांनी तयार केला म्हणून त्याच्यावर एनपीडीएच्या पण कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली. या सगळ्याचे परिणाम होता की 2 वेळा 105 आणि 106 ठिकाणी आपण रेट पण टाकले होते आणि आपल्याला लक्षात आलं 123 ठिकाणी रेट टाकलं तर 105-106 ठिकाणी आपल्या लक्षात आलं की या ठिकाणी अवैध दारू आहे, त्याला नष्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर त्याची पूर्ण जो सप्लाय चेन आहे त्याच्या आपण म्हणजे तो विकणारे असेल, तो पानपट्टीवाले असेल, प्रत्येकांवर आपण विभिन्न प्रकारचे प्रतिबंधात्मक कारवाई असेल या दंडात्मक कारवाई असेल ज्या ज्यामध्ये ते बसत होते ते सगळे आपण केलं आणि याचा परिणाम आपल्याला याच्यामध्ये दिसतो की अवैध दारूची विक्री म्हणजे कमी झाली आहे. म्हणजे इसका कारण आहे की आपली जो रेग्युलर हे आहे म्हणजे एक्साईजची जो म्हणजे विक्री असतो आणि त्याचा जो टॅक्स कलेक्शन असतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, 22% वाढ एक वर्षात आपल्याला दिसली होती आणि मागच्या वर्षी सुमारे 30 कोटी रुपये जे जळगावमध्ये आतापर्यंत कधी झालं नाही होतं ते आपण केलं होतं. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट खरी आहे की अवैध दारूच्या जो निर्माण केंद्र आहे ते बदलत असतं, त्याच्यामध्ये जो आपल्याला इंटेलिजन्स जसं आपल्याला पाहिजे, जो आपल्याला माहिती पाहिजे ते वेळोवेळी म्हणजे एक्झॅक्ट टाईममध्ये मिळत नाही. माहिती मिळतो की या ठिकाणी असं झालेलं आहे परंतु ज्यावेळी आपण तिथे जात होतो ते कोण सापडत नाही, हातभट्टी ते म्हणजे ते बंद करून पडून जातात, आपण त्याला जप्ती वगैरे करतो, परंतु याच्यामध्ये कसा आपण कारवाई करता येतो त्याच्यासाठी इंटेलिजन्स वाढवण्याची गरज आहे आणि त्या संदर्भामध्ये एक्साईजचे जो आपले अधीक्षक महोदय असतील भुकनजी आणि त्यांची पूर्ण टीम हे इंटेलिजन्स स्ट्रेंथनिंगसाठी ते प्रयत्न करत आहे, कंटिन्युअस कारवाई पण चालू आहे आणि अवैध दारू कुठल्याही व्यक्तीने सेवन करू नये आणि दारूबंदी तरफ आपण सगळेजण जाऊया याच्यासाठी माझे सगळ्यांना आव्हान आहे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये तो विशेषतः विभिन्न प्रकारे चेकपोस्ट फ्लाइंग स्क्वॉड्स वगैरे तैनात आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आपण ड्रग्सची पण जप्ती जळगाव जिल्हा प्रशासनाने केला होता,
त्यासोबत अवैध दारू मोठ्या कारवाई झाला होता, एक अवैध फॅक्टरी आपण शोधून काढला होता आणि हे सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळी केल्या होत्या आणि त्याच्यापेक्षा ज्यादा काम यावेळी आपल्या एन्फोर्समेंट एजन्सीज आलेले पोलीस अधीक्षक साहेबांचे महेश्वर रेड्डी साहेबांचे मार्गदर्शनाखाली अजून काम करणारे मला पूर्ण विश्वास आहे आणि अजून चांगले म्हणजे कारवाई करून निवडणूक प्रक्रिया आणि समाजाची परिस्थितीमध्ये अजून सुधार करण्याचे आपण प्रयत्न. सर, मतदानाच्या वेळेस बोगस मतदानाची देखील घटना समोर येत असतात, त्यासाठी काही विशेष कॉड वगैरे आहे? बोगस मतदान अगर कोणी केलं तर 172 सेक्शन जो BNS आहे भारतीय न्याय संहिता त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई होऊ शकतो, गुन्हा दाखल होऊ शकतो आणि या गोष्टी म्हणजे घडतो. परंतु मागचे जो लोकसभा निवडणूक झाली होती आता तुम्हाला म्हणजे बिलकुल क्लिअरली सांगतो की आपल्याकडे एक बी अशी तक्रार प्राप्त नाही होते. त्याचं मूळ कारण आहे की आपण पोलिंग एजंट प्रत्येकांनी नेमणूक करावा त्याच्यावर खूप लक्ष दिलं होतं. प्रत्येक मतदार केंद्रामध्ये पोलिंग एजंट्स मोठ्या प्रमाणात बसले होते. दुसरी गोष्टी होता की आपली जो यावेळी वेबकास्टिंग सुरू झालेली आहे म्हणजे सीधा प्रसार जो काय मतदान केंद्रात होत आहे 50 ठिकाणी मतदान केंद्रावर आपण वेबकास्टिंग करतो आणि ते यादी तयार करताना केंद्रीय निरीक्षकांचे मार्गदर्शन खाली आपण यादी तयार करतो आणि ते रँडमली तयार करतो. या सगळ्या गोष्टीबद्दल विशेष लक्ष आपण दिलेलं आहे, मायक्रो ऑब्झर्वर्स केलं होतं आणि 100% ठिकाणी आपले याची नियोजन हे करण्यात आली होती. बोगस मतदान यावेळी पण होऊ नये याच्यासाठी विशेष नियोजन म्हणजे मतदान चिठ्ठीच्या व्यवस्थित वाटप, त्याच्यामध्ये ASD यादी ॲबसेंट शिफ्टेड डिलिटेडची यादी करणं, मयत लोक आता तुम्हाला सांगतो मतदार यादीची दुरुस्ती, बिकॉज मतदार यादी जो आहे ना ते कंटिन्युअस चालणारा विषय आहे, मतदार यादीची दुरुस्तीच्या संदर्भात पण मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. जो ज्येष्ठ आहे 85 वर्षपेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये जो मयत होते त्याला शोधून आपण 10,000 जास्त लोकांची आपली डिलिशन करण्यात आलेली तर त्यांच्या नावाखाली दुसरे कोणी व्यक्तीने मतदान करू नये या दक्षता या ठिकाणी घेण्यात आलेली आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे जगजाहीर आहे आणि लोकांनी याचा फार हे पण केलेला आहे आणि मतदार यादीला जेवढा आपण परफेक्ट करू शकतो त्याचा आपला प्रयत्न चालू. सर, काही बिअर बारवरती ड्राय डेच्या दिवशी दारू विक्री होती यावरती काय कारवाई केली? आपण त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली, त्याच्यामध्ये फाईनचे प्रयोजन आहे आणि त्याचे लायसन्स सस्पेन्शनचे. सर, जामनेर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात विक्री होती ती? नाही नाही, जो भी आपल्याकडे तक्रार प्राप्त होती माझ्यापर्यंत जेवढी तक्रार आली किमान 100% चौकशी करण्यात आली, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी खरं निघाले त्याच्या आय थिंक 3 या 4 बिअर बार्स होते त्या सगळ्यांवर आपण काही दिवस त्यांचा लायसन्स सस्पेंड केला होता आणि जो म्हणजे नियमात तरतूद आहे की 1 महिना म्हणजे त्याचे विक्री किती झाली त्याच्याप्रमाणे 1 ते 6 महिन्यापर्यंत करू शकतो, प्रत्येकाची लायसन्स सस्पेंड केली होती आणि दुसरा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई जो प्रयोजन आहे 50,000 दंड आहे ते दोनों आपण कारवाई केलेली आहे आणि याची तुम्हाला माहिती पण देतो आणि याच्या पुढे पण अगर ड्राय डेच्या दिवशी म्हणजे बॅकडोअर पासून या कोणी विक्रीचे काही पुरावा या काही तक्रार अगर असेल तर तुम्ही पाठवलं त्याच्यावर इमिडिएट चौकशी होईल, कारवाई पण होणार.